जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील सम्राट अशोकनगरमध्ये रात्री चोरट्यांनी घर फोडून तब्बल 3,34,000 मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे। अमृत देवीदास पाटील हे आपल्या परिवारासह शहरातील सम्राट अशोकनगरमध्ये उषा लोखंडे यांच्या घरात भाड्याने राहतात। काल रात्री त्यांची आई आजारी असल्याने ते भाऊ चंद्रशेखर पाटील यांच्याकडे गेले होते। सकाळी ते पुन्हा घरी परत आल्यावर तुटलेला कडीकोंडा आणि घरातील अवस्था पाहून चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले। त्यानंतर त्यांनी जामनेर पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल केली असून यामध्ये 79,000 दागिने, 2,50,000 रुपयांची रोकड तर 32-इंच TV अशी एकूण 3,34,000 रुपयांची जबरी चोरी अज्ञात चोरट्यांनी केली आहे। सदरील चोरीच्या घटनेबाबत जामनेर पोलीस स्टेशनला कलम 457-380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास PI किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल चाटे हे करत आहेत। मी अमृत देवीदास पाटील, राहणार मालदावाडी, पण आता सध्या मी मुलाच्या शिक्षणासाठी जामनेर येथे सम्राट अशोकनगर येथे भाडेतत्वावर राहत आहे। काल रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही घरी होतो, परंतु आई आजारी असल्यामुळे भावाकडे आम्ही तिथे आईला बघायला गेलो आणि तिकडे झोपलो। परंतु सकाळी जेव्हा 7:45 घरी परत आलो तेव्हा घराची कडी तुटलेली दिसली आणि घर उघडल्यानंतर घरामध्ये सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं। असे निदर्शनात आले की सगळे घरातील दागिने आणि रोख रक्कम जी होती ती गायब झालेली होती। रक्कम सांग, साधारण किती रक्कम आणि दागिने गेलेले आहे? साधारण 5 तोळ्यापर्यंत सोनं आणि जवळपास 2.5 लाखापर्यंत कॅश एवढी रक्कम आमची होती। आणि आम्ही त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला तशी तक्रार दिलेली आहे, त्याचा पोलिसाला तपास करत आहे। पोलीस आले होते का पंचनामा करायला? हो, पंचनामा करून गेलेले आहेत, फिंगरप्रिंट पण घेऊन गेलेले आहेत, डॉग स्पॉट पण आलेला होता, त्यांनी पण तपास केलेला आहे। आता पुढील कारवाई पोलीस स्टेशनमध्ये करते। बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार। We'll be right back.